या देवी सर्व भूतेषु गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या सुरू आहे गणेशोत्सव। गणेश चतुर्थीला सगळीकडे किंवा घरोघरी गणपती बाप्पांची विधिवतपणे स्थापना झाली। आता सर्वांना वेद लागले असतील ते म्हणजे गौराईंच्या सणाचे। गणेशोत्सवाच्या काळामध्येच मधले 3 दिवस गौराईंचा सण साजरा करण्याची पद्धत आहे। यामध्ये पहिल्या दिवशी गौराईंचं आवाहन केलं जातं, दुसऱ्या दिवशी गौराईंची पूजा होते आणि तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या या गौराईंची पाठवणी केली जाते आणि यालाच आपण गौरी विसर्जन असं म्हणतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंचं आवाहन कसं करावं किंवा आवाहन करण्याची योग्य वेळ काय आहे, गौरी घरात घेताना नेमकं काय म्हणावं, या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, गौराईंचा सण साजरा करताना आपण बघतो की गौराईंचे 2 मुखवटे बसवले जातात आणि त्यांची पूजा उपासना केली जाते। यामध्ये एका गौराईला ज्येष्ठा गौरी आणि दुसऱ्या गौरीला कनिष्ठा गौरी असं म्हटलं जातं। यामधली एक गौरी माता पार्वतीचं रूप तर दुसरी गौरी माता लक्ष्मीचं रूप म्हणून पूजली जाते। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, नवरा बायकोमध्ये सौख्य राहावं आणि अर्थात काय संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं याच अर्थाने या गौराईंची पूजा अर्चा प्रत्येकाच्या घरी किंवा ज्यांच्या घरी गौराई बसवण्याची रीत आहे त्यांच्या घरी होत असते। आता ज्यांच्या घरी गौराई बसत नाही त्यांनीसुद्धा या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये माता अन्नपूर्णा किंवा माता पार्वती आणि माता लक्ष्मी यांची सेवा केली किंवा ज्या काही सेवा उपासना आपण इतर वेळा किंवा माता लक्ष्मीच्या वारी म्हणा किंवा माता अन्नपूर्णेच्या वारी म्हणा, जसं मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी आपण या देवींची सेवा करत असतो, त्याच पद्धतीने जरी आपल्या घरी आपण गौराई बसवत नाही तरी पण या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण या दोन्ही देवींची मनापासून सेवा केली तरी पण चालतं। तर बघा, गौरी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीच आहे, गणपती बाप्पांची माता आहे। पण बऱ्याच वेळा प्रश्न असा पडतो की गणपती बाप्पांबरोबर आपण माता लक्ष्मीची मूर्ती असलेलं म्हणजे एक चित्र बघतो किंवा मग गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो बघतो, तर माता लक्ष्मी गणपती बाप्पांची नक्की कोण आहे? तर जशी माता पार्वती गणपती बाप्पांची आई आहे त्याच पद्धतीने माता लक्ष्मीसुद्धा गणपती बाप्पांना माते समान आहे, त्यामुळे या दोन्ही देवींची पूजा गौराईंची पूजा म्हणून केली जाते। आणि बऱ्याच ठिकाणी गौराई न म्हणता महालक्ष्मी आमच्या घरी आल्या आहेत असंच म्हटलं जातं। तर माता पार्वतीला सुद्धा आपण माता लक्ष्मीच्या स्वरूपात इथे बघू शकतो किंवा पूजा करू शकतो आणि माता लक्ष्मी तर साक्षात लक्ष्मीच आहे, त्यामुळे मग या दोन्ही गौराईंना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी या नावांनी ओळखलं जातं। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौराईंचं आवाहन करण्याची पद्धत आहे। कधीकधी तिथीमध्ये थोडाफार बदल होतो मात्र अनुराधा नक्षत्रावरच गौराईंचं आवाहन केलं जातं। यंदा तिथीनुसार भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी गौराईंचं आवाहन होणार आहे। तुम्हाला दिनदर्शिकेवर सुद्धा असं लिहिलेलं पाहायला मिळेल, ज्येष्ठा गौरी आवाहन, कारण काही ठिकाणी गौराईचा फक्त एकच मुखवटा बसवून त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी गौराईंचे 2 मुखवटे बसवून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे। त्यामुळेच आपण एका गौरीला ज्येष्ठा गौरी तर दुसऱ्या गौरीला कनिष्ठा गौरी या नावांनी ओळखतो। आता आपण गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया की गौराईंना आपण आपल्या घरामध्ये नक्की कोणत्या वेळेत आणावं। तुम्ही मंगळवारी सकाळी म्हणजेच 10 सप्टेंबर 2024 सकाळपासून रात्री 8:02 कधीही तुमच्या घरामध्ये आणू शकता। जसं आपली माहेरवाशीण आपल्या घरी येत असते, आपली मुलगी असेल, आपली ननंद असेल किंवा आपल्या घरातली एक मुलगी जिचं लग्न झालेलं आहे, तर ती समजा लांब राहत असेल तर तिला यायला उशीरही होऊ शकतो, त्यामुळे गौरी आवाहनाची सकाळची अशी कोणतीही वेळ दिलेली नाही आहे। पण रात्री जास्तीत जास्त 8:02 तुम्ही गौराईंचे मुखवटे तुमच्या घरामध्ये आणून त्यांची पूजा करू शकता, म्हणजे तो त्यांचा पहिला दिवस असेल। प्रत्येक भागामध्ये गौराईंच्या रूपांमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते। जास्तीत जास्त करून आपण पितळेचे किंवा मातीचे मुखवटे असलेल्या गौराई आत्तापर्यंत पाहिलेल्या असतील, पण बऱ्याच ठिकाणी तेरड्याच्या गौराई असतात। तेरडा ही वनस्पती आहे। तर मी तुम्हाला जसं सांगितलं की काही ठिकाणी फक्त एकाच गौरीचं पूजन केलं जातं, तर मग ही तेरड्याची जुडी
एकत्रित बांधली जाते कलशामध्ये पाणी ठेवून, त्याच्यामध्ये तो तेरडा जुडीच्या स्वरूपात ठेवला जातो आणि तीच आपली गौराई आहे अशा पद्धतीने त्या गौराईचं पूजन होतं. तर काही ठिकाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन रूपांमध्ये गौराईचं पूजन होत असल्यामुळे तेरड्याच्या दोन जुड्या दोन कलशांमध्ये ठेवून त्याच आपल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत म्हणून पूजल्या जातात. काही ठिकाणी खड्यांच्या गौराई असतात, तर दोन मध्यम आकाराचे मोठे मोठे खडे घेतले जातात आणि त्याच आपल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत म्हणून पूजल्या जातात. काही ठिकाणी आपल्या ज्या 16 किंवा 21 पत्री असतात ना, त्यांच्या दोन जुड्या बांधल्या जातात. गौराईंच्या पूजनामध्ये 16 किंवा 21 या संख्येला खूप महत्त्व आहे, त्यामुळे मग आपण हरताली केला किंवा गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये किंवा श्रावणामध्ये जी मंगळागौर खेळली जाते, मंगळागौरीचं व्रत केलं जातं, तेव्हासुद्धा 16 पत्री 21 पत्री यांना महत्त्व आहे. तर त्याच 16 किंवा 21 पत्री एकत्रित करून त्यांच्या दोन जुड्या बांधल्या जातात आणि त्यासुद्धा कलशामध्ये उभ्या करून ठेवल्या जातात किंवा तशाच गणपतीजवळ ठेवून त्याच आपल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत म्हणून सुद्धा पूजल्या जातात. काही ठिकाणी 5 खडे 7 खडे 9 खडे किंवा 16 खडे एकत्रित करून ते स्वच्छ धुवून घरामध्ये एक स्वागत म्हणून आपण जसं मुखवट्यांचं करतो ना, त्याच पद्धतीने करून घरामध्ये ते गणपतीजवळ असे एका रेषेमध्ये मांडले जातात आणि त्यांचीसुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे. आणि पितळेचे त्याचबरोबर शाडू मातीचे चिनी मातीचे मुखवटे तुम्ही तर पाहिले असतीलच. तर मग काही जण फक्त मुखवट्यांची पूजा घरामध्ये करतात, त्यांनाच सगळं काही साहित्य अर्पण करतात, मात्र काही ठिकाणी असे स्टँड घेतले जातात किंवा साचे घेतले जातात आणि त्यावर मग गौराईंचे मुखवटे अलगद ठेवून त्यांना साडी वगैरे नेसवणं किंवा त्यांचा सगळा साजशृंगार करणं हा सुद्धा विधी केला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. आणि ज्यांना म्हणजे गौरी बसवण्याची इच्छा आहे तर ते अजून एक गोष्ट ही करू शकता, 2 सुपाऱ्या घ्यायच्या आणि त्यास तुमच्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत म्हणून तुम्ही त्यांचं स्वागत करून त्यांना घरात आणू शकता. एका सुगडामध्ये तुम्ही तांदूळ घ्यायचे, एका सुगडामध्ये गहू घ्यायचे, म्हणजे 2 सुगडांमध्ये वेगवेगळं धान्य घ्यायचं आणि त्याच्यावर तुम्ही ही एक एक सुपारी ठेवू शकता आणि त्यास तुमच्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत म्हणून त्यांचं पूजन करू शकता. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, पैशांची बरकत राहावी, धनधान्य भरपूर असावं किंवा धान्याची कधीही कमतर पडू नये, त्यामध्ये उत्तरोत्तर वाढच होत राहावी, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, या सगळ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही या सुपाऱ्या सुगडांमध्ये ठेवून त्यांची पूजा गौराईंच्या स्वरूपात करू शकता. आता ज्यांच्याकडे मुखवटे आहेत किंवा ज्यांना ज्या प्रकारात गौरी बसवायची आहे त्यांनी पहिल्या दिवशी गौराईंचं आवाहन कसं करावं, तर मग मुखवटे असतील तर ते स्वच्छ करून घ्यायचे तुम्ही ओल्या कापडाने किंवा मग थोडंसं एक स्वच्छ कापड घेऊन त्यांना पुसून घेऊ शकता. एक परात घ्यायची, तिच्यामध्ये तांदूळ किंवा गहू हे धान्य भरायचं आणि त्या धान्यामध्ये या गौराईंचे 2 मुखवटे ठेवायचे. या कामासाठी म्हणजे आवाहनाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमच्या माहेरी असलेल्या मुलींना सुद्धा बोलवू शकता, म्हणजे आमंत्रित करू शकता की आपल्या घरी गौराईंचा सण आहे, किंवा मग घरात सासू सुनेने एकत्रित मिळून किंवा 2 महिलांनी एकत्रित मिळून किंवा तुमच्या मैत्रिणी असतील तर मैत्रिणीला सुद्धा तुम्ही या गौराईंचे मुखवटे तुमच्या घरामध्ये घेऊन येण्यासाठी बोलवू शकता. किंवा तुम्हाला एकटीला हे करायचं असेल तर एकटीने सुद्धा सहज ते शक्य होतं. तर मग ते गौराईंचे मुखवटे आपण धान्यामध्ये ठेवायचे, त्यांच्यासमोर आपण पानांचे विडे ठेवायचे, म्हणजे 2 विड्याची पानं एकावर एक ठेवायची, त्याच्यावर विड्याचं सगळं साहित्य म्हणजे हळकुंड, खारीक, सुपारी, बदाम, खोबऱ्याचा तुकडा, 1 रुपयाचं नाणं असं ठेवायचं दोन्ही मुखवट्यांच्या समोर. त्याचबरोबर तुम्ही त्या गौराईंच्या मुखवट्यावर काहीतरी एक कपडा पण टाकायचा आहे, जसं आपण पदर घेतो ना त्या पद्धतीने. आणि तुम्ही जी महिला या कामासाठी निवडलेली आहे की ती आपल्या घरामध्ये गौरींचे हे मुखवटे घेऊन येईल, तर तिच्या हातामध्ये ते भांडं द्यायचं किंवा परात द्यायची जिच्यामध्ये गौराईंचे मुखवटे तुम्ही सर्व साहित्यासह ठेवलेले आहेत. तर मग वाजत गाजत तुम्ही तिला घरी आणू शकता, म्हणजे एखादी स्त्री अजून तिच्याबरोबर असेल तर तिने ताट वाजवावं किंवा घंटी वाजवावी, किंवा मग जय माता दी हा गजर करत करत त्या महिलेला तुम्ही गौराईंचे मुखवटे आणायला सांगू शकता. दुसऱ्या महिलेने घरामध्ये सगळी काही तयारी करून ठेवावी, जसं की दारामध्ये रांगोळी असणं, आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक असणं, तुळशी वृंदावनसुद्धा स्वच्छ असणं, तिथे रांगोळी असणं, या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. त्यानंतर तुम्ही अगोदरच घरामध्ये कुंकवाचे ठसे उमटून ठेवले तरी पण चालतील किंवा गौराई आल्यानंतर उमटवले तरी पण चालतील. म्हणजे आता तुम्ही एक महिला आहात की जास्त आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे कसं करायचं ते. तर जेव्हा ती महिला घरामध्ये गौराईंना घेऊन येईल त्याच्या अगोदर तिला दरवाजाच्या उंबरठ्यापाशीच उभं करायचं,
समजा तुमचं तुळशी वृंदावन तुमच्या घरात प्रवेश करण्याच्या अगोदरच असेल, आता गावाकडे कसं अंगणामध्येच वगैरे तुळशी वृंदावन असतं, असेल तर पहिल्यांदा तिला तुळशीजवळ यायला लावायचं आणि ते गौराईंचे मुखवटे म्हणजे त्या जो त्या दोन ज्या माहेरवाशिनी आहे तर त्यांना तुम्ही तुमचं तुळशी वृंदावन दाखवायचं आहे, तुम्ही सुद्धा तिथे तुळशी वृंदावनाला नमस्कार करायचा आहे आणि गौराईंना म्हणायचं की आपलं तुळशी वृंदावन पाहून घ्या कसं आहे, तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे आपण नाही का बोलतो आपल्या माहेरवाशिनीशी त्या पद्धतीने बोलायचं आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचं. आता घरामध्ये जी महिला आहे तिने काय करायचं, त्या गौराईंची दृष्ट काढायची आणि त्यांच्याबरोबर अर्थात जी महिला आहे, जी महिला ते मुखवटे घेऊन आले तिची पण दृष्ट काढल्यासारखं होतं, त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की भाकरीला थोडंसं कोळशाचं काळं लावलं जातं आणि ते भाकर तुकडा किंवा पाणी आणि भाकर ओवाळून टाकण्याची पद्धत आहे. नंतर दाराबाहेर तुम्ही ती टाकून द्यायची, पशुपक्षी असतील तर ते खाऊन घेऊ शकता. आणि त्यानंतर जी महिला गौराईंना घेऊन आलेली आहे तिला थोडंसं पाणी प्यायला द्यायचं आणि ते पाणी तोंडात धरूनच मग तिने उजवा पाय टाकून घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तोवर घरातल्या महिलेने एका हातामध्ये घंटी घ्यायची किंवा टाळ घ्यायची किंवा ताट आणि चमचा घ्यायचा आणि जोरात असा गजर करायचा. म्हणजे गौराईंना तुम्ही असं मुक्याने तुमच्या घरामध्ये घ्यायचं नाही आहे, त्यांचा जयघोष करत त्यांचं स्वागत करत आदर सत्कार करत तुम्ही त्यांना घरामध्ये घ्यायचं आहे. आणि जी महिला घरामध्ये घेते ना तर तिनेच किंवा अजून महिला असतील तर त्यांनी काय करायचं, घरामध्ये कुंकवाचे आणि हळदीचे असे ठसे उमटवायचे पावलांसारखे. तुम्ही ते तुमच्या हाताच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला हळदी कुंकवाने आता सगळं फरशी वगैरे पुन्हा पुसण्याचं काम होईल, किंवा मग घरामध्ये अजून तुम्हाला आता 3 दिवस जास्त तुम्ही व्यस्त असणार आहात तर मग साधं सोपं तुम्ही लाल आणि पिवळ्या रांगोळीने सुद्धा ती महालक्ष्मीची पावलं काढून घेऊ शकता. त्यानंतर गौराईंना गणपतीजवळ बसवण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं सगळं घर त्यांना दाखवायचं आहे, जसं की तुमचं स्वयंपाकघर असेल, तुमची तिजोरी असेल, पैसे ठेवण्याचं जे काही ठिकाण असेल ते, किंवा समजा तुम्ही आता तुमच्या गॅलरीमध्ये तुळस ठेवलेली असेल ना तर गौराईंना सुरुवातीला घरात घ्या आणि त्यानंतर तुम्ही तिला तुळशी वृंदावन सर्वप्रथम दाखवलं तरी पण चालेल. तर मग अशी जी काही महत्त्वाची ठिकाणं असतात, आता गावाकडच्या महिला काय करतात, आपला जो गायींचा गोठा वगैरे असतो ना तर ते पण दाखवतात, किंवा आपलं काही व्यवसायाचं ठिकाण असेल आसपासच घराच्या तर ते सुद्धा दाखवतात. अशा पद्धतीने स्वयंपाकघर, आपली तिजोरी असेल, देवघर असेल, त्याचबरोबर तुळशी वृंदावन असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, असं सगळं तुम्ही गौराईंना दाखवायचं आहे. आणि दाखवत असताना तुम्ही म्हणजे ज्या महिलेच्या हातामध्ये ते गौराईंचे मुखवटे आहेत तर तिने म्हणायचं गौरी आली गौरी कशाच्या पावली आली, तर मग त्यातल्या एकीने म्हणायचं गौरी आली गौरी ज्ञान विज्ञानाच्या पावली आली, गौरी आली गौरी कशाच्या पावली आली, गौरी आली गौरी हळदी कुंकवाच्या पावली आली. तर असे विविध प्रकारे ते म्हटलं जातं, एक प्रकारे एकमेकींशी तो संवाद साधत राहायचा, गौरी आली गौरी कशाच्या पावली आली, गौरी आली गौरी लक्ष्मीच्या पावली आली, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे म्हणून तुम्ही गौराईला संपूर्ण घर किंवा तुम्हाला जे काही गौराईला दाखवायचं आहे ते सगळं दाखवायचं आणि त्यानंतर गणपतीच्या दोन्ही बाजूंनी तुम्ही ते मुखवटे ठेवायचे. तुम्ही जर सगळी सजावट अगोदर करून ठेवलेली असेल तर मग त्या साच्यांवर गौराईंचे मुखवटे ठेवून देऊ शकता, किंवा मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी सगळं काही करायचं असेल तर पहिला दिवस जो आहे तो गौराईंचा आरामाचा दिवस आहे असं आपण म्हणू शकतो, की लांबून त्या गौराई माहेरी येतात तर थोडीशी विश्रांती आपण त्यांना द्यायला पाहिजे. तर मग फक्त गौराईंचे मुखवटे तुम्ही 2 ताटं करून त्या धान्यामध्ये ठेवून द्यायचे, त्यांच्यासमोर तुम्ही ब्लाऊज पीस ओटी वगैरे जे काही असेल ते ठेवायचं, त्यांना धूपदीपांनी ओवाळायचं, नमस्कार करायचा आणि पहिल्या दिवशी साध्या जेवणाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा. जसं की बऱ्याच ठिकाणी शेपूची भाजी आणि पोळी यांना महत्त्व आहे, किंवा मग भाजी भाकरीचा नैवेद्य याला जास्त महत्त्व आहे, तर तुम्ही मेथीची भाजी पोळी मेथीची भाजी भाकरी किंवा काही पण एखादी साधी भाजी आणि भाकरी यांचा नैवेद्य गौराईंना दाखवू शकता आणि पहिला दिवस हा गौराईंचा पार पाडू शकता. दुसऱ्या दिवशी गौराईंचं पूजन कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. आता ज्यांना गौराईंचे मुखवटे नाही आहेत पण मग गौराई ठेवायच्या आहेत तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये किंवा गणपतीच्या शेजारी एका बाजूला तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून त्यांची सेवा या गौराईंच्या सणाच्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.